सांगली शहरातील अहिल्यानगरमध्ये असणाऱ्या संजय इंडस्ट्रीयल इस्टेट येथील स्मिता एंटरप्रायझेस या मका फॅक्टरीमध्ये काम करत असताना एका कर्मचाऱ्याचा हात मशीनमध्ये अडकून तुटला सद्याची घटना दहा मार्च रोजी घडली जामुद्दीन आलम असे जखमी झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे फॅक्टरीच्या मालकांनी त्या कर्मचाऱ्याला तुटकुंची मदत देऊन बाहेर पाठवले यानंतर आता संघर्ष सफाई कर्मचारी संघटना आक्रमक झाली आहे त्यांनी आलम यांना पंचेचाळीस लाख रुपयांची मदत देण्याची मागणी केली आहे याबाबतचे निवेदन सहाय्यक कामगार आयुक्तांना दिले आहे अहिल्यानगर येथील एम आय डी सीमध्ये स्मिता एंटरप्राइजेस नावाची मक्याची फॅक्टरी आहे यामध्ये अने, अनेक गेल्या अनेक वर्षापासून जामुद्दीन आलम हा कर्मचारी काम, काम करत होता दहा मार्च रोजी जामुद्दीन आलम हा मशीनवर काम करीत असताना त्याचा उजवा हात मशीनमध्ये सापडून तुटला सदाची घटना घडल्यानंतर मालक राजकीय ताकद वापरून त्याला तुटकूंची मदत देऊन बाहेरगावी घालवत आहेत सदरची माहिती संघर्ष सफाई कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर महेशकुमार कांबळे यांना मिळाल्यानंतर त्यांनी थेट कामगार आयुक्त कार्यालयात धाव घेत सहाय्यक कामगार

याबाबतचे निवेदनही त्यांना दिले निवेदनात म्हटले आहे की सदरच्या मका फॅक्टरीमध्ये काम करणारे कर्मचारी है, का हे स्थानिक आहेत की बिहारी याची शहानिशा करावी या सर्व कर्मचाऱ्यांचा विमा उतरवला आहे का कंपनी कायद्यानुसार त्यांची नोंदणी केली आहे का, के का। व इतर कायदेशीर बाबी तपासून घेण्यात याव्यात तसेच जखमी बावीस वर्षीय तरुण कामगाराचा हात निकामी झाल्याने तो अपंग झाला आहे त्याचे सर्व कुटुंब उघड्यावर पडले त्यामुळे कंपनी ऍक्ट नुसार आलम यांना चाळीस ते पंचेचाळीस लाख रुपये देण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली आहे पणामुळे अपघात घडल्याने मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली आहे संजय इंडस्ट्रीयल इस्टेट अहिल्यानगर माधवनगर येथील प्रिथा एंटरप्रायजेस या मका फॅक्टरीमध्ये दहा मार्च दोन हजार बावीस रोजी तिथला जो आमच्या मुस्लिम समाजातील जमुद्दीन आलम या नावाचा कर्मचारी कार्यरत होता त्या कर्मचाऱ्याचा हात मशीनमध्ये उजवा हात सापडून त्याचा पूर्ण हात हा शरीरापासून वेगळा झाला आणि त्याला कायमचं अपंगत्व आलं आणि ही घटना साधारण दहा मार्च रोजी घडलेली आहे पण ह्या प्रिता एंटरप्राइजेसचे मालक श्री सारडा व इतर संचालक राजकीय ताकद वापरून ह्या कर्मचाऱ्याला काहीतरी तुटपुंजी मदत दिल्यासारखं दाखवून त्याला इथून बाहेरगावी पाठवण्याचा घाट घालत आहेत व हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहेत अशा पद्धतीचा कॉल मला काल आला की साहेब आपण ह्यामध्ये लक्ष घालून आम्हाला थोडेसं मदत मिळवून द्यावी त्या अनुषंगानं आज आम्ही संघर्ष सफाई व इतर संघटित आणि असंघटित कर्मचारी संघटनेच्या वतीनं मान्य सहायक कामगार आयुक्त अनिल गुरवसाहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनामध्ये आपण अशी मागणी केलेली आहे की जी प्रीता एंटरप्रायजेस आहे ही जी मका फॅक्टरी आहे या मका फॅक्टरीमध्ये जे सर्व कर्मचारी काम करतात हे बिहारी कर्मचारी आहेत का इथले स्थानिक कर्मचारी आहेत ह्याची शहानिशा करावी व या सर्व कर्मचाऱ्यांना या क्रेता एंटरप्राईसने त्यांचा विमा उतरवलेला आहे का कंपनी ॲक्टनुसार त्यांची सर्वांची नोंदणी केलेली आहे का त्यांचा प्रॉविडंट फंड दिला जातो का व इतर सर्व कायदेशीर गोष्टींच्या बाबी तपासून घेण्यात याव्या अशा पद्धतीची मागणी आपण यात आज केलेली आहे तसेच आपण हा जो जमुद्दीन आलम आहे हा बावीस वर्षाचा तरुण कामगार आहे ह्याचं कुटुंब ह्या जमुद्दीन आलमच्या जीवावर होतं आणि आज त्याचा उजवा हात निकामी झाल्यामुळं तो पूर्ण अपंग झालेला आहे त्यामुळं त्याचं कुटुंब हे उघड्यावर पडलेलं असून कंपनी ॲक्ट व कम्पेन्सेशन ॲक्टनुसार ह्या जमुद्दीन आलमला किमान चाळीस ते पंचेचाळीस लाख रुपये नुकसान भरपाई त्या कंपनीकडून मिळवून द्यावी अशा पद्धतीची मागणी आपण आज का सहाय्यक कामगार आयुक्त त्यांना केलेली आहे व तसेच या कंपनीचे जे निष्काळजी मालक व संचालक आहेत या सर्वांच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडला आहे त्यांच्यावर निष्काळजीपणामुळे झालेला अपघात हा दोषी धरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणीसुद्धा आम्ही या आजच्या निवेदनाद्वारे केलेली आहे